छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील 2 बांधकाम व्यावसायिकांकडून 50,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. ही कारवाई गणेश कॉलनी आणि व्यंकटेश नगर या ठिकाणी करण्यात आली आहे. पाहूयात. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेले असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, तसेच यामुळे प्रदूषण देखील होते. याकरिता आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार शहरामध्ये यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. कोणतेही बांधकाम चालू असताना त्यामुळे प्रदूषण होऊ नये याकरिता ग्रीन नेट लावण्यात यावी हा नियम आहे. उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख रवींद्र जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली आणि नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नियंत्रणात स्वच्छता निरीक्षक आणि नागरी मित्र पथकाचे माजी सैनिक यांचे 10 झोन कार्यालयांतर्गत पथके स्थापन करण्यात आली आहे. या पथकाकडून झोनमधील प्रत्येक बांधकाम व्यावसायिक यांचे सुरू असलेल्या बांधकामाची तपासणी केली जात आहे. त्यापैकी झोन क्रमांक 3 गणेश कॉलनी आणि झोन क्रमांक 7 व्यंकटेश नगर या दोन ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक यांनी ग्रीन नेट न लावणे, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण करणे आणि नियमांचं पालन न केल्यामुळे प्रत्येकी 25,000 रुपये असा एकूण 50,000 रुपयांचा दंड आकारला आहे.